ज्यांचं मत फुटलं त्यांच्यावर कारवाई करा. हिरामन खोसकरांनी म्हटलंय, माझं मत फुटलेलं नाही, मी माझ्या मतावर ठाम आहे. मत फुटीच्या आरोपावर आमदार खोसकरांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याबाबत हकालपट्टीची भाषा थांबवावी असं देखील खोसकरांनी म्हटलंय. जे मतदान दिलंय आमचं मतदान तर मराठी दोन चेक केलं पाहिजे ना. आम्ही तर त्यांनी त्याला एवढं चलन करू शकतो. ठीक आहे, त्यांची नाराजी आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली, राग व्यक्त केला, त्यांच्या पुढे आपू काय, आपण सामान्य माणसं आहे. परंतु कुठेतरी शहाणी शकल दिल्लीहून दोन निर्णय त्याच्यावर सामोरं जायला तयार आहे. पण मग ते शहाणीशा केली पाहिजे तोपर्यंत मी कसं माझे मांग मी कसं ऐकून समजून घेऊ शकल का बाई मतदान माझं फुटलं फुटेलच नाही तर मी कसं सांग. मी मतदान कोरस करेल नाही. 1001% 101% नाही, 1001% फुटलेला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.